नमस्कार, आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. प्लास्टिक बंदीसाठी ठाणे महानगरपालिकेची नवीन योजना. ठाण्यात 2 एसटींचा अपघात, 30 प्रवासी जखमी. आणि खारेगाव टोल नाक्यावर माल वाहतूक टँकर पलटी. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियापासून स्वतःचं संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप. माझं फॅमिली बॅकग्राऊंड आपण पाहिलं तर माझे वडील ना महापौर होते, ना आमदार होते, ना उपसभापती होते. मी सर्वसामान्य माणसातून आलो आहे. मतदारांच्या कृपेमुळे मी आमदार झालो तर मी सर्वसामान्य माणसातच राहणार. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2018 राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शेकाप, पीआरपी कवाडे गट, समाजवादी पार्टी लोकशाही आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनाच आपलं प्रथम पसंतीचं मत द्या. माझं काम हीच माझी ओळख. येत्या 23 जून पासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू होती आहे. त्याच्या ठोस अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेनं अनोखा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता ठाणे महापालिकेचं पथक नागरिकांच्या घरी जाऊन तेथील प्लास्टिक आणि थर्माकोल संकलित करणार आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलच्या संकलनासाठी गावदेवी, नौपाडा, जांभळी नाका या भागामध्ये महापालिकेची खास वाहनं तैनात करण्यात येणार आहेत. या वाहनांमध्ये नागरिकांनी आपल्याकडील प्लास्टिक जमा करावं असं आवाहन पालिकेनं केलंय. प्लास्टिक बंदीसाठी दुकानदार उद्योजकांना मुदतवाढ देण्यात आल्यानंतर आता 23 जून पासून राज्यभर प्लास्टिक वापरावर बंदी घातली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतरही ठाण्यात अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचं आढळून आलंय. प्लास्टिक आणि थर्माकोलच्या संकलनासाठी गावदेवी, नौपाडा, जांभळी नाका या भागामध्ये महापालिकेची खास वाहनं तैनात करण्यात येणार आहेत. या वाहनांमध्ये नागरिकांनी आपल्याकडील प्लास्टिक जमा करावं असं आवाहन पालिकेनं केलंय. प्लास्टिक बंदीसाठी दुकानदार उद्योजकांना मुदतवाढ देण्यात आल्यानंतर आता
23 जून पासून राज्यभर प्लास्टिक वापरावर बंदी घातली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतरही ठाण्यात अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचं आढळून आलंय. ठाणे शहरांतर्गत उपवन इथे निर्माण करण्यात आलेल्या एम्पी थिएटर अंतर्गत जलवाहतूक तसंच येऊर येथील प्रस्तावित आदिवासी संस्कृती आणि कला केंद्राच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणाऱ्या संधी निर्माण करण्यास राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं सर्वतोपरी सहकार्य करण्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी व्यक्त केलंय. यावेळी गौतम यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पर्यटन विभाग ठाणे महानगरपालिकेस सर्वतोपरी सहकार्य करेल असं सांगितलं. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या गेल्या 3 वर्षाच्या कार्यकालात झालेल्या शहरातील विकास कामांचं सादरीकरण गौतम यांना देण्यात आलं. महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केलंय. अंतर्गत जलवाहतूक, चेंजिंग फेस ऑफ ठाणे अंतर्गत असलेले महत्वाचे प्रकल्प पारसिक, नागला बंदर, चौपाटी इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांची माहिती जयस्वाल यांनी दिली. ठाणे शहरामध्ये निर्माण होत असलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांतर्गत उभ्या करण्यात येणाऱ्या जेट्टींवर पर्यटकांसाठी माहिती केंद्र आणि त्या माध्यमातून ठाणे शहर आणि परिसरातील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती पर्यटन विभागाच्या वतीनं दर्शवण्याची जागा उपलब्ध करून देण्याची सूचना गौतम यांनी केली आहे. त्याचबरोबर कोलशेत इथे निर्माण करण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय वाहतूक हबच्या ठिकाणी ठाणे शहरातील आणि परिसरातील महत्वाची पर्यटन स्थळं तसंच महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती देणारं केंद्र उभं करण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. उपवन इथे उभारण्यात आलेल्या एम्पी थिएटर आणि सिंधू घाट या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीनं पुढाकार घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. याबाबत पालिकेकडून पर्यटन विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांनी नागला बंदरच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठाणे शहरामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं प्रतिपादन केलंय. ठाण्यातील सॅटिस पुलावर 2 एसटी बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात 25 ते 30 जण जखमी झालेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज दुपारी हा अपघात घडला. ठाण्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या बसचा गिअर बॉक्स जॅम झाला होता, त्यामुळे ब्रेक लागत नसल्यानं ही बस थेट सॅटिस पुलाच्या पठड्यावर जाऊन धडकली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ठाणे शहापूर एसटीनं या एसटीला जोरदार धडक दिल्यानं एसटीचा चक्काचूर झाला. या विचित्र अपघातात एसटीतील 25 ते 30 जण जखमी झाले. या सगळ्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कल्याण स्थानकावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरपीएफ जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या व्हिडिओमध्ये आरपीएफ जवान स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असतानाही कुणालाही न घाबरत महिलेला स्पर्श करत होता. इतर प्रवाशांनी आरपीएफ जवानाचं हे कृत्य पाहिल्यानंतर त्याला नुसतं थांबवलं नाही तर त्याला चांगला चोप दिला. कल्याण स्थानकावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरपीएफ जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या व्हिडिओमध्ये आरपीएफ जवान स्टेशनवर प्रवाशांची गर्दी असतानाही कुणालाही न घाबरत महिलेला स्पर्श करत होता. इतर प्रवाशांनी आरपीएफ जवानाचं हे कृत्य पाहिल्यानंतर त्याला नुसतं थांबवलं नाही तर त्याला चांगला चोप दिला. एका प्रवाशानं रेकॉर्ड केलेल्या या व्हिडिओमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल शेजारी बसलेल्या महिलेच्या पाठीला स्पर्श करताना दिसतोय. यावेळी काही प्रवासी आणि महिलेच्या नातेवाईकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी तात्काळ त्याला विरोध करत रोखलं आणि चोप देण्यास सुरुवात केली. आरपीएफनं तात्काळ कॉन्स्टेबल राजेश जहांगीरला निलंबित केलंय. यासोबत विभागीय चौकशीचा आदेश देण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार 18 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महिला आपली लहान मुलगी आणि नातेवाईकांसोबत प्लॅटफॉर्म क्रमांक 4-5 वर एक्सप्रेसची वाट पाहत बसली असताना हा प्रकार घडला होता. मुंबई नाशिक हायवेवर खारेगाव टोलनाक्यावर असलेल्या दुभाजकाला आढळून मालवाहू कंटेनर आज पहाटेच्या सुमारास पलटी झाला. सदरच्या अपघातात गाडीचं पूर्णतः नुकसान झालं असून उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झालाय. खारेगाव टोलनाका सुरू असताना वाहनं एका लाईनीमध्ये यावी यासाठी टोलनाक्यावर दुभाजक उभारले होते. खारेगाव टोलनाका बंद होऊन 1 वर्ष झालं तरीही टोलनाका चालवणाऱ्या संबंधित कंपनीनं टोलनाक्यावर बांधण्यात आलेले दुभाजक हटवलेले नाहीत.
हे दुभाजक न हटवल्यामुळे अंधारामध्ये अनेक वाहन या दुभाजकावर आदळून अपघात होत असतात. असाच एक अपघात आज पहाटे 5 सुमारास घडला. मालवाहू कंटेनर दुभाजकावर आदळून तो पलटी झाला. सदरच्या अपघातात चालकाला जबरदस्त मार लागला होता. उपचारादरम्यान हा चालक मृत पावला. खारेगाव टोलनाका बंद होऊन वर्ष झालं तरी तिथे लावलेले दुभाजक न हटवल्यामुळे तिथे अपघात घडत असतात. परंतु झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाब कधी येणार असा संतप्त सवाल ठाणेकर विचारत आहेत. दरम्यान अशा घटनेस दोषी असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा. नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत. सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी. ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचर साठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट. कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. प्लास्टिक बंदीसाठी ठाणे महानगरपालिकेची नवीन योजना. ठाण्यात 2 एसटींचा अपघात, 30 प्रवासी जखमी. आणि खारेगाव टोलनाक्यावर माल वाहतूक टँकर पलटी. आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.